लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं। प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात। प्रेमात जात पात, श्रीमंत गरीब किंवा इतर गोष्टी दिसत नाहीत असं म्हटलं जातं। अशाच एका अनोख्या प्रेमाची गोष्ट समोर आली आहे। मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात ही हृदयस्पर्शी घटना घडली आहे। यामध्ये एक भिकारी आपल्या पत्नीवर असलेल्या प्रेमामुळे चर्चेत आला। संपूर्ण जिल्ह्यात सध्या दोघांच्या प्रेमाची चर्चा सुरू आहे। भीक मागून आयुष्य जगणाऱ्या संतोषने आपल्या पत्नीला गिफ्ट म्हणून गाडी दिली आहे। आता दोघं गाडीवरूनच भीक मागण्यासाठी जातात। मिळालेल्या माहितीनुसार संतोष साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी साहू हे छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी आहेत। संतोष पायाने दिव्यांग आहेत। ते ट्रायसायकलने फिरून भीक मागतात आणि पत्नी मुन्नीबाई त्यांची मदत करते। संतोष साहू यांनी सांगितलं की ते स्वतः ट्रायसायकलवर बसत आणि त्यांची पत्नी याला धक्का देण्याचं काम करायची। अनेकदा अशी परिस्थिती यायची की रस्ता खराब असल्यानं त्यांच्या पत्नीला या ट्रायसायकलला धक्का देणं खूप कठीण जायचं। पत्नीला होणारा हा त्रास संतोषला पाहवत नव्हता। याच दरम्यान पत्नी अनेकदा आजारीही पडली। या तिच्या उपचारासाठी बरेच पैसे खर्च झाले। मग एक दिवस मुन्नीने संतोषला गाडी खरेदी करण्याचा सल्ला दिला। परिस्थिती बिकट असतानाही संतोषने ठरवलं होतं की काहीही झालं तरी पत्नीसाठी मोपेड खरेदी करायचीच। दोघंही बसस्टँड, मंदिर आणि मशिदीच्या बाहेर भीक मागत असे आणि दररोज जवळपास 300 ते 400 रुपये कमवत असे। सोबतच दोघांना आरामात 2 वेळेचं जेवणही मिळत असे। अशा प्रकारे ही रक्कम जमा करत संतोषने 4 वर्षात तब्बल 90,000 रुपये जमा केले आणि या शनिवारी कॅश देऊन गाडी खरेदी केली। कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला। सध्या त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे। धीरे 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 आराम।